नाशिकमध्ये मकर संक्रांतीच्या पूर्वसंध्येला त्रेपन्न हजारांचा नायलॉन मांजा जप्त करून एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे बंदी घालण्यात आलेला नायलॉन मांजा विक्री करणाऱ्याला भद्रकारी पोलिसांनी सापळा लावात सायंकाळी ताब्यात घेतलं जितू दत्तात्रय भोसले राहणार भद्रकाली असं संशयाचं नाव असून त्याच्याकडून त्रेपन्न त्रेपन हजार रुपये किमतीचे नायलॉन मांज्याचे एकोणपन्नास गट्टू जप्त करण्यात आले याप्रकरणी भद्रकारी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला भद्रकाली पोलिसांनी आतापर्यंत कारवाई करत एक लाख अठ्ठावीस हजार रुपये किमतीचा मांजा जप्त केला आहे जीव घेण्या नायलॉन मांज्यामुळे अनेक दुर्घटना घडत असून मांज्यानं गळा कापल्यानं एक महिलेचे प्राण गेल्याची घटना दोन आठवड्यांपूर्वी घडली होती याचबरोबर पशुपक्ष्यांनाही यामुळे इजा होत असल्याच्या घटना दैनंदिन घडत आहेत त्यामुळे नायलॉन मांज्या विक्रेत्यांवर पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे या अंतर्गत बुधवारी सायंकाळी भद्रकारी पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक साजन सोनवने यांना दूध बाजारातील डेरीच्या बाजूला एकजण बंदी असलेला नायलॉन मांजा विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पोलिसांनी खात्री करून अचानकपणे धाड टाकत संशयित भोसले या ताब्यात घेतला त्याच्याकडून त्रेपन्न हजार रुपये किमतीचा हिरो प्लस मोनोगोल्ड नावाचे एकोणपन्नास गट्टू जप्त करण्यात आले असून या प्रकरणी कलम पर्यावरण संरक्षण कायदा कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी तपास करत आहेत काल रात्री साडेसात पावणे आठ वाजेच्या दरम्यान डेअरीच्या बाजूला गुप्त बातमीदारांतर्फे माहिती मिळाली की आमचा पोलीस कॉन्स्टेबल पोलीस अमलदार इनामदार याच्या खबरीवरून एका ठिकाणी बंदी असलेला मांजा विकला जात आहे अशी माहिती मिळाली त्यावरून त्यावर धाड टाकण्यात आलेली आहे आणि एकूण एकोणपन्नास नॉयलांचे गट्टू हस्तगत करण्यात आलेले आहे भद्रकाली पोलीस स्टेशनच्या अंतर्गत आतापर्यंत मोठी कारवाई ही करण्यात आलेली आहे एकूण भद्रकाली पोलीस स्टेशनच्या आधी सहा गुन्हे दाखल असून आतापर्यंत एक लाख अठ्ठावीस हजार आणि दोनशे दो, दोनशे तीस रुपयांचा माल हस्तगत करण्यात आलेला आहे न्यूज रिपोर्टर मनीष सरवतकर एसएन मीडिया नाशिक